जरांगेंकडून एकदा घोषणा होऊ दे मग आधुनिक जिन्ना काय करतात ते समजेल असं विधान नितेश राणेंनी केलंय। मुळात निवडणूक हिंदूंच्या विरोधात लढवितात की आरक्षणासाठी ते त्यांनी सांगावं असंही नितेश राणेंनी जरांगेंना सवाल केलाय। ते घोषणा त्यांची होऊन दे मग आधुनिक जिन्ना पुढे काय करतात हे संध्याकाळी कळेल, पण मुळामध्ये ते निवडणूक हिंदूंच्या विरोधात लढवतायत की मराठा आरक्षणासाठी लढवतायत हे त्यांनी त्यानिमित्ताने स्पष्ट करावं। का ते त्यांच्या उजव्या त्यांच्या बाजूला बसलेला जो काही दाढीवाला आहे, जो काही मुल्ला मौलवी आहे, तो हिंदू द्वेषी आहे, जिहादी समर्थक आहे। म्हणजे म्हणून बोलतो ही जी काही निवडणूक आहे त्यांचे जे उमेदवार आहेत ते मराठा आरक्षणासाठी लढणार आहेत कि हिंदू द्वेषामुळे लढणार आहेत साठी लढणार आहेत ह्याचे पण स्पष्टीकरण जारंगे पाटलांनी द्यावं। आमच्या पुढे मोठा राक्षस आहे त्याची वाट लावायची आहे आम्हाला असं जारंगे पाटील म्हणतात। आता मोठा राक्षस नेमकं कोण? दाढीवाल्यांच्या हिशोबाने म्हणजे जे काही मौलवींच्या हिशोबाने हिंदू समाज हा मोठा राक्षस आहे की अजून कोण ह्याची स्पष्टता पण जारंगे पाटलांनी ह्या निमित्ताने द्यावी।